नमस्कार, मी वृषाली. तुम्ही पाहत आहात बेस्ट रेसिपीज फॉर यू हे यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी हा असा पदार्थ आहे जो एखाद्या पार्टीसाठी आपण बनवू शकतो, सोबत कुठे बाहेर जायचं असेल तरी नेऊ शकतो, संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला, नाश्ता म्हणून कधीही आपण तो बनवू शकतो. तर बघूया कोथिंबीर वडी कशी बनवायची ते. कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी ही हरभऱ्याची एक कप डाळ मी 5 तास भिजवून घेतली होती. या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे. आता मी हे मिक्सरला आधी वाटून घेते. डाळीत पाणी न घालता आपण ती बारीक वाटून घेणार आहोत. या पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आहे. आपण काढून घेऊया ती एका भांड्यामध्ये. डाळ वाटून झालेली आहे आपली. यात आता आपण घालूया ही चिरून घेतलेली, फ्रेश बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर. मी यात ॲड करते. यात आता आपण सगळे मसाले घालून घेतोय. मी घालते 1 छोटा चमचा ओवा, 2 छोटे चमचे तीळ, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा हिंग, हळद 1 चमचा आणि थोडंसं लाल तिखट. हिरवी मिरची पण आपण घातलेली आहे त्यामुळे तिखट बेताने घालूया. आता मी टाकते चवीनुसार मीठ. अत्यंत कुरकुरीत, खुसखुशीत अशी होते ही कोथिंबीर वडी. या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर अवेलेबल असते तर नक्की करून बघा. सगळं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे. आज आपण जी कोथिंबीर वडी बघतोय ती 2 पद्धतीने बनवायची बघूया. एक आपण मायक्रोवेवमधनं पण बनवणार आहोत आणि कुकरमध्ये. मायक्रोवेव नसेल तरी पण ही बनवता येते. तर मी दोन्ही पद्धतीने दाखवते. त्यासाठी कुकरमधली मी आधी दाखवते. त्यासाठी मी हा एक स्टीलचा डबा घेतलेला आहे. ताट थाळी तुम्ही घरातलं काही वापरू शकता. त्याला आपण तेलाचं ग्रीसिंग करून घेतो आहे आणि आपण जे मिश्रण बनवलेलं आहे कोथिंबीरीच्या वडीचं ते यामध्ये आपण ओतून घेतो आहे. आपल्याला ज्या जाडीची कोथिंबीर वडी हवी आहे तिथपर्यंत आपण हे ओतून घेऊया. आपण यात पाणी घातलेलं नव्हतं. डाळ आपली व्यवस्थित भिजलेली होती. भरपूर कोथिंबीर आपण वापरलेली आहे. हे फक्त स्प्रेड करून घेऊया. या स्टीलच्या डब्याला आपण झाकण लावून घेतोय. यासाठी मी आपला साधा, घरात जो अवेलेबल असतो तो साधा प्रेशर कुकर, ज्यात आपण रोज वरण भात बनवतो असा प्रेशर कुकर घेतलेला आहे. यात खाली मी घालतीये थोडंसं पाणी. माझ्या कुकरच्या जाळीचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी हा जो कुकरचा डबा आहे त्यातही पाणी घालून ठेवलेला आहे. आणि त्यावर आता या डब्यामध्ये ज्यात आपण कोथिंबीरीचं जे मिश्रण केलं होतं ते या पद्धतीने मी ठेवलेलं आहे. कुकरचं झाकण आपण लावून घेऊया. कुकर गॅसवर ठेवायच्या आधी याची ही शिट्टी आपण काढून घेतोय आणि आपल्याला हे 15 ते 20 मिनटं शिट्टी काढून वाफवू द्यायचं आहे. वडी मी वाफवायला ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवर मी गॅस ठेवलेला आहे. 20 मिनटं हे मी व्यवस्थित वाफवून घेणार आहे. मायक्रोवेवमध्ये कशी बनवायची कोथिंबीर वडी ते आपण बघतोय. हे मायक्रोवेवचं भांड आहे जे स्टीम देण्यासाठी वापरलं जातं ते मी घेतलेलं आहे. यातही सेम आपण 1 छोटा चमचा तेल घातलेलं आहे आणि त्याला ग्रीसिंग करून घेऊया. हे स्टीमर जे येतं मायक्रोवेवचं ते हे भांड आहे. यात आता मी हे मिश्रण घालून घेते सगळं जे राहिलेलं आहे आपलं ते. एकसारखं माझं पसरवून झालेलं आहे. याचं हे जे झाकण आहे ते लावते मी. आपल्याला स्टीम करायचं आहे म्हणून आपण हे ओपन करणार आहोत म्हणजे वाफ आपल्या कोथिंबीर वडीला व्यवस्थित लागेल. त्यासाठी आपण खालती एक डिश घेणार आहोत आणि त्या डिशमध्ये आपल्याला पाणी ठेवून त्यावर हा डबा ठेवायचा आहे. डिशमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा डबा आता मी असा ठेवलेला आहे म्हणजे व्यवस्थित त्याला वाफ लागेल.
आता हे मायक्रोवेवमधनं मी 5 मिनटं वाफवून घेते, कुकरमध्ये 20 मिनटं आणि मायक्रोवेवमध्ये 5 मिनटं असं आपल्याला वाफवायला लागतं. मायक्रोवेवमध्ये ठेवलेली कोथिंबीर वडी आपली वाफवून झालेली आहे, काढून घेऊया ती. व्यवस्थित वाफवली गेली आहे का आपण एकदा बघून घेऊया. परफेक्ट परफेक्ट झालेली आहे, झालेली आपली. पूर्ण थंड होऊ देऊया, मग आपण याच्या वड्या पाडूया. पूर्ण थंड झालेलं नाही आहे आपलं, पण हे व्यवस्थित वाफवलेलं होतं ते निघालेलं आहे. आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण कापून घेऊया. मी दरवेळेस कोथिंबीर वडी जेव्हा जेव्हा बनवते तेव्हा ती मायक्रोवेवमध्येच बनवते, पटकन होते. तुम्हाला अजूनही कुकरचा आवाज येत असेल, कुकरमधलं आपलं वाफवलं जात आहे. एकदम परफेक्ट वाफवली गेलेली बघू शकताय तुम्ही. तळण्यासाठी आपली तयार झालेली आहे. तळण्यामध्ये पण आपण आता दोन प्रकारे बघूया. एक शॅलो फ्राय करून बघणार आहोत कमी तेलामध्ये, की जी डायटवाल्यांना सुद्धा चालेल, कुरकुरीत ती तितकीच होते. आणि एक आपण तळलेली पण बघूया. कुकरमध्ये लावलेले पण आपले वाफवून तयार आहे. उघडून बघूया आपण, झालंय का गरम आहे. परफेक्ट परफेक्ट झालेली आपली ही सुद्धा. ही पण आपण काढून घेऊया आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊया. परफेक्ट अशी आपली वाफवली गेलेली आहे वडी. एकदा चांगली वाफवली गेली की त्याच्या वड्या छानच पडतात. काही जणांना खूप तळलेल्या वड्या चालत नाही, म्हणून आज आपण दोन्ही प्रकारे बघितलेलं आहे. आणि वेळ कमी असेल तरी पण आपण कशी बनवायची ते सुद्धा आपण या व्हिडिओत बघितलेलं आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे मी. आता यामध्ये तेल तापल्यानंतर आपल्या वड्या आपण तळून घेणार आहोत. तेल तापलेलं आहे आपलं, त्यामध्ये आपण वड्या टाकूया. दोनही बाजूने व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत आपण त्या तळून घेऊया. मस्त कुरकुरीत खुसखुशीत रुचकर अशा कोथिंबीर वड्या आपल्या तयार होतील. मग दोनही बाजूनी आपण व्यवस्थित तळून घेतो आहे. आपल्याला हा रंग जो इकडच्या बाजूने आलेला आहे तो दोन्ही बाजूनी यायला हवा आहे. आपल्याला खूप जास्त त्या वड्यांना हे करायचं नाही आहे, नाहीतर त्या वड्या तुटतात. छान तळून घेतो आहे आपण. बाजूनी आपल्या कोथिंबीरीच्या वड्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. आपण या टिश्यूवर काढून घेऊया, व्यवस्थित निथळून या काढून घेतो आहे आपण. आपण आत्ता तळलेल्या कोथिंबीर वड्या बघितल्या. आता आपण कमी तेलामध्ये डायट कॉन्शियस असणाऱ्या लोकांसाठी कोथिंबीर वडी बघतोय. थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पॅनमध्ये आपण या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. यासुद्धा तितक्याच कुरकुरीत आणि टेस्टी होतात, अशाही तुम्ही करून बघा. या वड्यासुद्धा आपण ज्या पॅनमध्ये करतोय त्यासुद्धा सगळ्या बाजूने आपण मस्त अशा गोल्डन खरपूस भाजून घेऊया. खालची बाजू झालेली आहे याची, आपण वरची बाजू आता ह्या उलटून घेऊया. बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहेत. अगदी तळलेल्या वड्यांसारख्याच या दिसतात. तुम्हाला हव्या तशा तुम्ही करा, तुमची आवड तळलेल्या करा, शॅलो फ्राय करा, पण नक्की करून बघा. व्हिडिओ पूर्ण जरूर बघा. खूप छान बनणार आहे या कोथिंबीर वड्या. तुमच्या पार्टीची शान नक्की वाढवतील. मुलांचा वाढदिवस असेल, बाहेर जायचं असेल, करून बघा. तोंडाला खूप छान चव येते. चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र जरूर 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 करा, ही विनंती आहे माझी. आणि फेसबुक पेज आहे माझं वृषालीज बेस्ट रेसिपीज, हे सुद्धा पेज फॉलो करा. प्रत्येक वडी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त आणि खूप असं तेलकट वगैरे अजिबात नाही. या आपण आत्ता सर्व करतो आहे त्या आहेत आपल्या तळलेल्या वड्या. आपण शॅलो फ्राय वड्याही बनवलेल्या आहेत.
आता आपण शॅलो फ्राय केलेल्या वड्या बघा, काहीतरी फरक दिसतोय का आपल्याला, इतक्या सुंदर बनतात या या वड्या आपण घेतोय. या वड्या खायच्या कशासोबत? मी आत्ता टोमॅटो सॉससोबत सर्व केलेल्या आहेत, तुम्ही त्या चिंचेच्या चटणीसोबत, खजुराच्या चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत कशाही बरोबर खाऊ शकता. नुसत्याही त्या खूप छान लागतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनल मात्र नक्की 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 सबस्क्राईब करा. पुन्हा आपली भेट आहेच पुढच्या भागामध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.